तर पुन्हा एकदा आपण नागपूरमध्ये जाऊयात. नागपूर नगरीचा ऐतिहासिक वैभव असलेली पोद्दारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा या ठिकाणी निघालेली आहे. या शोभायात्रेमध्ये नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत हे देखील सहभागी झालेत. गेल्या कित्येक वर्षांची ही परंपरा या ठिकाणी आहे आणि आता या शोभायात्रेला इथून सुरुवात झाली आहे. यंदा या शोभायात्रेचं 58वं वर्ष आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन यासाठी करण्यात आलेलं आहे. पौराणिक कथांवर आधारित 84 चित्ररथ या शोभायात्रेमध्ये सहभागी असतील. नागपूरच्या प्रत्येक भागामधून ही शोभायात्रा जाते. मध्यरात्रीच्या सुमारास या शोभायात्रेचा समारोप होत असतो. शहरातील विविध भागांमधून जात मध्यरात्री शोभायात्रा समाप्त होते. सरसंघचालक मोहन भागवत देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले. नागपुरात पोद्दारेश्वर राम मंदिराची ही शोभायात्रा रामनवमीच्या निमित्तानं आज ही शोभायात्रा निघालेली आहे. थेट आपण या शोभायात्रेमध्ये जाऊयात. आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे. गजानन, नागपूरमध्ये पोद्दारेश्वर राम मंदिराची ही शोभायात्रा निघालेली आहे, तर काय वैशिष्ट्य आहे या शोभायात्रेचं? नागपूरमध्ये या ठिकाणी येत आहे. 58वं वर्ष आहे या शोभायात्रेचं आणि या शोभायात्रेमध्ये जवळपास 84 चित्ररथ जे आहे ते वेगळ्या भागातून आलेले सहभागी होणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे, डॉक्टर आशिष देशमुख, याचे सगळे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तो रथ आपण बघतोय, हा रथ हे सगळे नेते जे आहेत ते काही दूर ओळखील आणि त्यानंतर ही विधिवत ही सभायात्रा जी आहे ती सुरू होणार आहे. नागपूरची अग्निच गती यावेळेस त्यानंतर पहिला रामजन्मा उत्सव हा नागपुरात साजरा होतोय. त्यानंतर त्यामुळे राम भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे आणि सध्या निवडणुकांचं सुद्धा वातावरण आहे. त्यामुळे त्या सगळ्या वातावरणात हे सगळे नेते जे आहे ते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या राम भक्तांच्या राम मंदिराच्या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आपण या ठिकाणी बघू शकतो. राम मंदिराचं विधिवत पूजन जे आहे ते या सगळ्या मान्यवर नेत्यांकडनं करण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळात शहराच्या वेगळ्या भागात ही यात्रा जी आहे, शोभायात्रा जी आहे ती पोहोचणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसंगचालक डॉक्टर मोहन भागवत हे यावर्षी या ऐतिहासिक सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. सगळे प्रमुख नेते जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकूणच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांची भेट या ठिकाणी झाली. दोघांनी हस्तांदोलन केलं. वातावरणाची संपूर्ण निवडणूक मनाला हरकत नाही. आता ती भव्य शोभायात्रा जी आहे थोड्याच वेळात या ठिकाणी रामझुला परिसरातून पोद्दारेश्वर राम मंदिराच्या परिसरामधून निघणार आहे आणि त्यानंतर शोभायात्रा शहराच्या विविध भागामध्ये जवळपास 3-4 शोभायात्रा शहराच्या वेगळ्या भागांमध्ये जात असते. आणि आकर्षक या ठिकाणी आहेत आणि शोभायात्रेला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही आपल्याकडे येतोय. तर नागपूरमध्ये ही शोभायात्रा आता निघालेली आहे.